कुठ्ठाळी केळशीच्या लोकांक नवी जेटी नाका, आसा तीच जेटी सारखी करची म्हण ग्रामसभेत लोकांनी मागणी केली. केळशीच्या लोकांक क्रूज बोटी वेल्या म्युझिकाचो त्रास जाता म्हण लोक बोवाळ मारतात. म्युझिक रातचे 10 मेरेन बंद करचे म्हण लोक मागता. त्या गावा एकवट ना, कोणा कोणाचे कोण गेल ना, लोकांचे रेबो घालाटेर येता तो काढणे दुसरे काढाय. मेन मुठ्ठे पॉईंट किती, अदे बोट जाय अदे बोट नाका. बोटी पयली परमिशन दिवस कोण दिलोले, गावच्या लोकांनी दिलोले, दुसऱ्यांनी दिलोले, त्यांना ते समजाले. आम धोक्याला कोण मरताय, हे सगळे आम धोक्याला आलेले. अति लोक धोक्याला कोण ना, बोटी लागले आज धोक्याला कोण येत आहे, आज ते उलय ते सगळे धोक्याला कोण पयली पाहिले. एक थिंग एक न्यू फिशिंग जेटी येता आणि आणि दुसरी इश्यू तो क्रुसाचो, क्रुसा इश्यू हा. आणि त्या आम्ही आता सरपंचात सांगला ती एक्सटेन्शन जेटी हा ती फक्त रिपेअर कर, रिपेअर करची ती आणि थिंगा न्यू जेटी आणि 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 हाडपा न्हू थिंगा. आणि दुसरी पण हे आता आमचे क्रुसाचं पण हे हा तो म्हणता त्या 11 PM लास्ट टायमिंग हा म्हणता. आम्ही त्या तो तरी अशेन दवरता झाल्यार तो त्या शिवकोट नोटीस काढतो मी तो तरी अशेन दवरता झाल्यार आमकां तो 11 o'clock टायमींग नाका, ते चड हें जाता, चड जाता, ते ओवर टायम जाता तो त्या 10च कर, तो 10 म्हजे हिसपान त्या 10 दवरपाचो. सरपंच म्हणटा पंचायतीन नवे जेटीक NOC दिल्ली ना, नेम पाळिना जाल्यार खंय क्रुजांक शो कॉज नोटीस काडटले. एक्सटेन्शन ऑफ फिशिंग जेटी, वी हॅव नॉट गिवन एनीथिंग टू द फिशरीज डिपार्टमेंट. आम्ही एक ग्रामसभा रेझोल्युशन घेऊन धाडलं दॅट वी डोंट वॉन्ट एक्सटेन्शन ऑफ फिशिंग क्रूज लायनीचे जे आम्ही त्या कमिशन दिले जे तो कंडिशन जे आम कंडिशन गेलो ती तो फॉलो अप करून वी वील इश्यू आम्ही त्या हे करतले शो कॉज काढतले. मागीर प्रुडंटा खातीर दिशान परब. पेडण्या मार्केटात दोनूय वटांनी भाजयो विकूंक बसतात, तांकां लागून मार्केटात येवपी लोकांक गाडयो पार्क करूंक जागो मेळना. रस्त्यार मेळत थंय गाडयो लायतात. पेडणे बसस्टँडार अंडरग्राउंड पार्कींग आसा. बसस्टँडाचे उक्तावण जाल्यार 3 महिने जाले, अजून अंडरग्राउंड पार्कींग कित्याक सुरू करूंक ना काय म्हण लोकांक प्रश्न. पेडणे बसस्टँडा कुशीकूच गाडयो पार्क करप चल्ला. त्याचं लवकरात लवकर उद्घाटन करून वापरात आणावं, जेणेकरून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार. तसेच रस्त्यावर जे अतिक्रमणं झाले ते हटवावी, त्यामुळे पार्किंगला त्रास होऊ नये लोकांना. ही पार्किंग येतो पहिली प्रश्न सोडावलं, पण त्याचं अंडरग्राऊंड पार्किंग हा ही ताबडतोब जास्तीत जास्त बेगिनान चालू जाऊन आमचं पेडणेकरांचा जो विषय हा पार्किंग येतो हो एकदा सोडवतो. पार्किंगचं सगळ्यात मोठो प्रॉब्लेम असा हो, कळलं नी. आता आम्ही पण फिरता हंगा पार्किंग करपाक, हे ओपन केलं थंय ॲटलिस्ट पार्किंग तरी त्यांच्यानी करूंक जाय असली असं म्हाका दिसता. पण जर कायदेशीर जर कन्सर्न ऑथॉरिटीकडे येलो असं जर त्यांच्यानी करूया. आता मडगावा आल्ल्या सिवेज पाईपलाईनीतले गटराची गाण उक्त्या सुवातेर व्हावंक लागिल्ल्यान थंयचे शेतकार तिडकल्यात. सिवेज शेतांनी पावल्या, शेतां पेड्ड्यार जाल्यात म्हण तांचो बोवाळ. शेतात सिवरेज पावपाची ही खंय तिसरी खेप. आणि हे 7 तारखेर सोमे डिपार्टमेंट डिपार्टमेंटान लेटर केली आणि की आमचे हिंगा सिवरेजचे प्रॉब्लेम झाला आणि त्या सिवरेजचे उदक आमच्या शेतात येयला आणि आमकां शेतात रोवपाक जे आम्ही वेजिटेबल रोयतात आणि पावसान आम्ही शेत रोयतात ते आमकां रोवपाक मेळना, आमकां त्रास जातात. त्या पासून त्या पळय हांवें उदीक हाडलां जे सिवरेजचे जे उदीक सोडलेलें हे त्या वाळांतल्यान येऊन आमच्या शेतात येतात ते आणि हे जाऊन असे बांयचे आहात. बांयचे उदीक आमच्या पिड्या झालं, हे फर्स्ट टायम आम्ही हे पहिला उदीक काय एकदम काय जाल्ले आता बांयचे, हेजे आधी केन्नाच जाऊंक ना इतकी वर्सां. जाल्यार आता हांव टेस्ट करून ताचो रिपोर्टूय हाडटा आणि दुसरे सिवरेजचे उदीक येऊन आमचे शेतां पाड जाल्यार आमकां शेतां रोवंक मेळना. दुसरे वटेन आमचो तो प्रोजेक्ट आहा ताचेय आमचे ड्रेनेज येवन आमच्या शेतान सोडला. जाल्यार आमी कशें जिवपाचो आमकां एक व्हडलो प्रश्न जाल्लो. आता गेले पावटी आम्ही 7 तारखे सगळे डिपार्टमेंटाक लेटर केल्लें, तरी आसतना बायसायरेन इन्स्पेक्शन केल्लें कांय डिपार्टमेंटाचे सिवरेज डिपार्टमेंटाचो इन्चार्ज येवन इन्स्पेक्शन केल्लें आनी तेन्ना ताणें सांगलें आमकां 2 दिसांनी आमी ताका अल्टिमेटम दिल्लो की आमचे पर्मनंट बंद कर म्हूण. पूण आजून पर्यंत कांयच जावंक ना. आतां 10 दिसांले आयज परते 10 दिसांले परतें उदीक चालू जाल्लें. आतां आमकां जाय पर्मनंट सोल्युशन, पर्मनंट बंद जाल्लें जाय. सर हो न्ही हो रोड करपा टायम न्ही
चंबर तोड़ के मट्टी डाल दिया है तो उधर ओवरफ्लो हो रहा है, हम ऑलरेडी चंबर में डाइवर्ट कर रहा है तो पाइप में कुछ मट्टी घुस के प्रॉब्लम हो तो बाहर से थोड़ा ये हो रहा है। पर इधर के लोग ये कर रहे हैं कि उनके खेतों में जा रहा है? नहीं, खेतों में जा रहा है सही है, उनका भी कहने का सही है, लेकिन हम प्रोसिजर कर रहे हैं निकाल सोमारा वचून अधिकाऱ्यांक मेळटा उपाय काढटा म्हणून थंयचो आमदार सांगतो। All this water is going into agricultural fields. What is the water? That is not water, that is sewage. That is raw sewage, not even treated sewage, raw sewage. So Monday I am going there. If another next 8 days, he doesn't put the proper plan in action, I will take all the people and go there. Next step, kina asto dekhi? Next step, ani kaina? Next step, asan tinga, tenge office yang korpa chai. Tenge office storm korpa chai, ani kaina? PWD letter baretle, munun health officer sangta. Basically, the PWD has been informed at the last inspection to correct this matter. But on our health side, we also will be writing a letter to the PWD department to just correct this. This will come under the purview of the PWD to correct it because it is their department is releasing this waste. Also, a copy will be given to the agriculture department and to Goa Pollution Control. Pudantakatir Vishvesh Prabhudesai. मया महामाया देवीचो वर्सुकी कळस झालो। गावचो लोक माथ्यार देवीचो कळस घेऊन घराघरांनी कौल देऊन भोवतात। पळयात मया महामायेचो कळस। बुलेटिन हंगात सोपता ह्यो खबरो तुमका prudentmedia.in वेबसाइटी रे लाइव पळोवंक मेळटात। नमस्कार।